आता आपण बघूया ब्राझील मधील लोकसंख्या व तिचे वितरण. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. भारताप्रमाणे ब्राझील मध्ये देखील लोकसंख्येचे वितरण हे असमान स्वरूपाचे आढळते. भारताप्रमाणे ब्राझील मध्ये देखील दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना ही केली जाते. सन 2010 साली ब्राझील मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या ही 19 कोटी एवढी होती. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. तसेच क्षेत्रफळाच्या बाबतीतही ब्राझीलचा जगात हा 5वाच क्रमांक लागतो. जगाच्या एकूण भूभागापैकी ब्राझील देशाने 5.6% एवढा भूभाग व्यापलेला आहे. तरी देखील ब्राझील या देशाची लोकसंख्या जगाच्या तुलनेत फक्त 2.78 एवढी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील हा जगात आकारमानाने 5व्या क्रमांकाचा देश असून लोकसंख्येच्या बाबतीतही 5व्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजे बघा, ब्राझील देशाचा आकारमान जास्त आहे तरी त्या मानाने तेथील लोकसंख्या ही भारताच्या तुलनेत फार कमी आहे. यामुळे ब्राझील देशातील लोकसंख्येची सरासरी घनता ही फक्त 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आढळते. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या 300 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात ब्राझील मधील सुमारे 90% लोकसंख्या राहते. यातही खालील अग्नेय किनारपट्टीच्या भागात सुपीक जमीन तसेच उद्योगधंद्यांच्या भरभराटीमुळे या भागामध्ये लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेले आहे. त्यामुळे लोकसंख्येचे दाट वितरण या भागामध्ये बघायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील मधील उच्च भूमीचा प्रदेश तसेच मध्य व पश्चिम भागात लोकसंख्येची घनता मध्यम व कमी स्वरूपाची आढळते. विद्यार्थी मित्रांनो, अमेझॉन नदी खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता तसेच या प्रदेशातील घनदाट अरण्यांमुळे या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण हे विरळ स्वरूपाचे आढळते. या भागामध्ये फक्त भटके आदिवासी लोकांचे वास्तव्य असून हे आदिवासी लोक टोळ्या करून राहतात.